नमस्कार आपण बघत आहात आय बी एम टी व्ही नाईन मी विजय खौसे निवडणूक विधान परिषदेची आहे दहा तारखेला निवडणूक होणार आहे आणि दहा तारखेला ज्या निवडणुकीसाठी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीचे मतदार जे आहे नगरसेवक ते सहलीवर गेलेले आहे याच विषयावर आपण चर्चा करूया माझ्यासोबत आहे वरिष्ठ पत्रकार भीमरावजी लोणारे आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया काय सांगाल याविषयी बघा दहा तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे विधान परिषदेची ही नि या निवडणुकीमध्ये जितके स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य असतात ते मतदार असतात भारतीय जनता पक्षातर्फे नागपूर विभागातून भारतीय जनता पक्षातर्फे माजी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उभे आहेत आणि एकीकडे नुकतेच भारतीय जनता पक्ष ला सोडचिट्टी देऊन जे काँग्रेसमध्ये छोटू भोयर नगरसेवकही आहेत ते ते काँग्रेसमध्ये आलेले आहेत त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे अशात ही जी निवडणूक आहे ही चुरसीची झालेली आहे कुठेतरी भारतीय जनता पक्षाला एक भीती निर्माण झालेली आहे काटेसे काटा निकालना अशी महाविकास आघाडी आणि काँग्रेसनी नीती अपनावलेली आहे म्हणून भीतींच्या पोटी जे भारतीय जनता पक्ष आहेत त्यांनी महानगरपालिकेच्या नगरसेवकांना सहलीवर घेऊन गेले किती नगरसेवकांना सहलीवर घेऊन माझ्यामध्ये तीनशे छप्पन नगरसेवक आहेत ज्यांना सहलीवर घेऊन गेले अशी माहिती मिळाली की त्यांच्या परिवारांनासुद्धा घेऊन गेलं त्यांचा आकडा तुम्ही एकूण म्हणजे एकूण म्हणजे सांगण्याच्या तात्पर्य तीनशे छप्पन नगरसेवक म्हणता येईल आणि दोन दोन हजाराच्या जवळपास हे सहलीवर गेले आहेत त्यांच्या संपूर्ण परिवारासह म्हणजे एकूण आकडा जर सांगेल तर मी दोन हजार दोन हजाराच्या जवळपास तो आकडा आहे एकीकडे निवडणूक आयुक्त सांगतात की निवडणूक ही म्हणजे ही निस्त म्हणजे त्याला निवडणुकीमध्ये कुठल्याही पकडचा अडथळा निर्माण व्हायला नको आणि आचारसंहितेचा भंग व्हायला नको परंतु भारतीय जनता पक्षाने आपल्या नगरसेवकाला सहलीला पाठवून मी सांगेल आचारसंहितेचं भंगच केलेला आहे त्यावर जे नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मॅडम आहेत तेच आमच्या निवडणूक आ आयुक्तसुद्धा आहेत त्यांनी कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर नियमानुसार कारवाई व्हायला हवी अशा वृत्तपत्रामध्ये बातम्या झालेल्या आहेत की ते सहलीवर गेलेले आहे म्हणून म्हणजे जग जहिरायचं आहे हो बरोबर आहे ना पण निवडणूक आयोगाने त्यांच्यावर ॲक्शन का नाही घेतली ॲक्शन घ्यायला हवी कारण कसं आहे सहा वर्षांनी ही निवडणूक येते आणि सहा वर्षांनी निवडणूक येते आणि कुठलीही निवडणूक असो ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो मतदाराला एक उत्सुकता असते बिलकुल बरोबर आहे मतदान करण्याची त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे जे सदस्य आहेत काही नवीन सदस्य आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे सदस्य आहेत मतदार जे आहेत ते नवीन आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा उत्सुकता आहेत तुम्ही त्या उत्सुकतेला त्यांची म्हणजे त्या मतदानाच्या हक्कापासून तुम्ही त्यांना वंचित ठेवू शकत नाही बरोबर आहे कुणी असो त्यांनी वंचित ठेवलं नाही पण त्यांनी सहलीला घेऊन गेले त्यांनी सहलीला घेऊन गेले हा सहलीला का घेऊन गेले भारतीय जनता पक्ष कारण त्यांना भीती निर्माण झालेली आहे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत छोटूभर त्यांची म्हणून त्यांना सहलीवर घेऊन गेले परंतु जेव्हा ते सहलीवरून परत येतील माझी निवडणूक आयोगाला म्हणजे निवडणूक अधिकारी जे आहेत जिल्हाधिकारी मॅडम त्यांना माझी नम्र विनंती आहे मी कारण सर्वे केलेलं आहे आम्ही सर्व केलेलं आहे नागरिक माझंही नाही माझं मत नाही आहे हे नागरिकांचंही मत आहे आणि मी माझंही मत मानतो ना मला काय आहे कारण मी एक पत्रकार आहे मी माझंही मत मानतो कारण कसं आहे नागरिकांचंही मत तेच आहे जे माझं मत आहे सध्या नागरिकांनासुद्धा त्रास होत आहे नगरसेवकांच्याकडे जातात तर नगरसेवक भेटत नाही त्यांना घरी हो कितीतरी समस्या आहे नागपूर शहरामध्ये ओमेक्रॉन ज जचे चार रुग्ण आढळलेले आहेत नागपूर शहरामध्ये आणि महाभयानक ते जा 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 आ, करोना त्याचे म्हणजे ज्यांनी करोनाचे डोस घेतलेले आहेत ते सुद्धा या बिमारी म्हणजे ओमिक्रॉनच्या समोर त्याच्यासुद्धा परिणाम त्यांच्यावर होणार नाही मी एक सांगा मला हां बरोबर मी 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 सांगतो तुम्हाला मी तुम्हाला सांगतोय मी काय सांगतो तुम्हाला जेव्हा ते दहा तारखेला परत येतील नऊला ये हो किंवा दहाला परत येऊ हो। निवडणुकीच्या दोन दिवसाअगोदर परत ये हो की दहा तारखेला परत ये हो। सकाळी तर त्यांची आर टी पी सी आर टेस्ट व्हायला हवी नियमानुसार करोना नियमानुसार त्यांची आर टी पी सी आर टेस्ट व्हायला हवी त्यांना पंधरा दिवस संपूर्ण जितकेही ते सहलीवर गेले त्यांच्या कुटुंबासह आणि त्या नगरसेवकासह त्यांना होम क्वारंटाईन करायला हवं असा फतवा असा फतवा कोणी काढायला पाहिजे निवडणूक अधिकारी आणि निवडणूक अधिकारी कोण आहेत जिल्हाधिकारी नागपूर जिल्हाधिकारी त्यांनी हा फतवा काढायला हवा अशी ना नागपूरकरांचीसुद्धा मागणी आहे कारण करोनाच्या ओमिक्रॉन हा जो आहे आजार यांनी हा महाभयानक आजार आहे चार रुग्ण मिळालेले आहेत नागपूर शहरात चार रुग्ण मिळालेले आहेत मग हे जेव्हा शह सहलीवर गेले त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महत्त्वाच्या सांगण्याच्या म्हणजे हे सहलीवर गेलेले आहेत ना किती लोकांशी भेट घ्या गा, भेटीघाटी घातल्या यांनी किती लोकांचे हे लोक भेटले बरोबर आहे की नाही तर मग यांना होम क्वारंटाईन करायला पाहिजे पंधरा दिवस किती लोकांच्या संपर्कात आले असतील तर आणि या याच्यासाठी तर मी असं सांगेल की माननीय उच्च न्यायालयात या या, या जनहित याचिका टाकायला हवी नागपूरकरांनी आणि उच्च न्यायालयाला सांगायला हवं की यांना सहलीवर घेऊन गेलेले होते यांची आर टी पी सी आर टेस्ट व्हायला हवी आणि पंधरा दिवस क्वारंटाईन व्हायला हवं असे जनहित याचिका यां नागपूरकरांनी टाकायला पाहिजे आलं का लक्षात हे स्वतः कोर्टाने धोक्यात येईल एकी इकडे जेव्हा दिल्लीमध्ये एवढी मोठी घटना झालेली होती आठवते तुम्हाला तर एका विशिष्ट समाजाला तुम्ही बदनाम केलेलं होतं हां त्यांना हो त्यांना होम क्वारंटाईन त्यांना बदनाम केलेलं होतं तुम्ही एका विशिष्ट समाजाला मग हे यांना तुम्ही सहलीवर पाठवत आहात आणि मी सांगतो यांना तुम्ही सहलीवर पाठवले ते परत येत आहेत तर यांची आर टी पी सी आर टेस्ट आणि पंधरा दिवस त्यांना होम क्वारंटाईन करणं गरजेचं आहे निश्चितच जे बाहेर जे नगरसेवक गेलेले आहेत ते येतील कारण निवडणूक जेव्हा प्रक्रिया सुरू होईल त्या सिस्टममध्ये सुद्धा बरेचसे अधिकारीसुद्धा आपले त्यांच्या संपर्कात येतील जर कोणी जर त्या वॅरियंटमध्ये जर फसले असतील तर म्हणूनच ही सगळ्यांची जे टेस्ट व्हायला हो पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे बरोबर बरोबर कारण की जे निवडणूक निवडणुकी केंद्रावर राहतील जे अधिकारी लोकं राहतील ते त्यांच्या संपर्कात येतील त्यांनासुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो बरोबर आहे की नाही कारण करोनाला माहीत आहे का की हे निवडणूक आहे म्हणून करोनाला नाही माहीत आहे किंवा तो अधिकारी आहे मतदान करायला चालला तर करोनाला माहीत आहे का आणि नियमसुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बनवलेले आहे केंद्र आणि राज्य सरकारने बनवलेलं आहे ना, ना मला मी एकच सांगेल यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी सकारात्मक भूमिका या का घ्यायला हवी या संदर्भात आपल्या आरोग्यमंत्र्यांनीसुद्धा सांगितलं असेल का बाबा परराज्यातला जर कोणी मनुष्य राज्यात येत येत असेल तर त्यांची आर टी पी सी आर असायला पाहिजे पण जेव्हा आपले नगरसेवक राज्यात जातात ते वापस येतात तर ते त्यांची आर्टिपिसियल व्हायला हो पाहिजे अहो आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे ना राजेश टोपे साहेबांनी सांगितलं आहे आणि जर तुम्ही पर प्रांतात जात असाल तर त्यांची आर टी पी सी आर टेस्ट हे निय नित्य निमायनं करायलाच हवी त्यांना पंधरा दिवस होम क्वारंटाईन असायलाच हवं हा नियम आहे हा करोनाचा नियम आहे मग हा का नियम का फक्त सर्वसामान्य यात्रेकरूसाठी आहे का आणि मतदाना मतदारांना बाहेर घेऊन जाणे सुद्धा निवडणूक आयोगाच्या नियमामध्ये बसत नाही यावरसुद्धा कारवाई व्हायला पाहिजे बघा नियमानुसार निवडणूक आयोगाने आचारसंहिता सुरू आहे आणि नगरसेवकांना भीतीपोटी तुम्ही सहलीवर घेऊन जाता ही आचारसंहितेचा भंग आहे मी पुन्हा तेच सांगतोय यावर निवडणूक अधिकारी जे जिल्हाधिकारी आहेत मॅडम आहेत त्यांनी कारवाई करायलाच हवी कारवाई करायलाच हवी कारण महाविकास आघाडी आणि काँग्रेसची छोटू भोयर हे उमेदवार आहेत त्यांनी तर आपल्या नगरसेवकांना नाही पाठवलं हो त्यांना तर भीती नाही आहे त्यांना भी भीती नाही आहे यांना कसली भीती अरे फेर निव नु, निवडणूक नु, व्हायला पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मतदानाचा हक्क बजावून दिलेला आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे विधान परिषदेची यामध्ये यांना सहा वर्षांनी नगरसेवकाला एक जे सदस्य आहेत मतदाता आहेत त्यांना सहा वर्षांनी हा मतदानाचा हक्क येतो कोणी नवीन मतदाता आहेत मग त्यांना त्यांनी मतदानाचा हक्क बजावला जर कारवाई जर समजा नाही झाली तर हा असा पायंडा पडेल नाही का म्हणजे कोणी बाहेर घेऊन जावं मतदानांना फसलावून बाहेर घेऊन जातील मग ते आलतील मग म्हणजे एक निवडणूक आयोगाच्या याच्यामध्ये जा सुद्धा एक पायंडा हा चुकीचा मेसेज जाईल बघा निवडणूक अधिकारी ज्या मॅडम आहेत जिल्हाधिकारी मॅडम त्यांनी तर सर्वप्रथम ॲक्शन घ्यायला हवी क्विकली ॲक्शन घ्यायला हवी क्विकली त्यांनी जे नगरसेवक किंवा जे मतदातांना भार भारतीय जनता पक्षाचे जे ज्यांनी त्यांना पाठवलं आपल्या मतदारांना त्यांच्यावरती क्विकली ॲक्शन घ्यायला हवी क्विकली निवडणूक आयोगाने खर्चाची सुद्धा मर्यादा दिली असेल या लोकांना ते आता मला तेवढं माहीत नाही पण मी सांगतो की मर्यादा असेल पण जेव्हा हे लोक जवळपास सर्वच नगरसेवकांनी दोन हजार लोकांना बाहेर घेऊन जातील तर त्यांचा खर्च तो निवडणूक आयोगाला दाखवला पाहिजे किती झाला तर बघा मला माहिती आहे माझ्या माहितीनुसार या सहलीवर म्हणजे एकूणच दोन हजार जे लोक गेलेले आहेत बाहेर नगरसेवक आणि त्यांचा परिवार यांच्यावर माझ्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाने जे उमेदवार आहेत असं सांगतात की जे उमेदवार आहेत त्यांनी चाळीस कोटीचा खर्च केलेला आहे मग हा कुठला खर्च दाख हा खर्च कुठला आहे काय निवडणूक आयोगाने सांगितलं का की सांगित चाळीस कोटी खर्च करा म्हणून मग यांच्यावर कारवाई का नाही हा कुठे कुठल्या नियमामध्ये आहे म्हणजे कायदा सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे का यांच्यासाठी नाही आहे का ते कोणीच असो कुठल्याही असो तो काँग्रेसच्या असो भारत बी जे पीच्या असो किंवा कुठल्याही पक्षाच्या असो जो नियमाचं उल्लंघन करेल त्याच्यामध्ये संविधानामध्ये तरतूद आहे त्यावर कारवाई व्हायला हवी तुम्ही सर्वसामान्यावर कारवाई करता मग याच्यावर कारवाई का नाही व्हायला हवी हे माझं मत आहे नक्कीच नक्कीच बरोबर आहे तुमचं जे मत आहे आणखी एक मी तुम्हाला एक प्रश्न करू इच्छितो कालच बहुजन समाज पार्टीचे नेत्या नागपूरमध्ये आले आणि त्यांनी एक असा निर्णय घेतला की तटस्थ राहण्याची भूमिका त्यांची आहे काय योग्य भूमिका आहे बघा मी अजून पुन्हा तेच सांगेल हे मतदाता आहेत हे कुठल्या पक्षाचे नाही मी आता मतदाता म्हणेल हे पक्षाचे नाही मतदाता म्हणजे मतदाता जर नेत्यांनी फतवा काढला त्या पक्षाच्या नेत्यांनी फतवा काढला की आम्हीची तटस्थ भूमिका आणि एखाद्या नगरसेवकाला वाटत असेल की नाही मी पहिल्यांदा निवडून आलो आहे कशी निवडणूक असते सहा वर्षांनी ही निवडणूक होते आणि मला मतदानाचा हक्क बजावू देत नाही मग हे त्याच्यावर म्हणजे ही शोकांतिका होईल त्याची आणि मतदानापासून वंचित ठेवणे या हा एक गुन्हा आहे त्यांना मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही आणि तटस्थ भूमिका घेणारे ते कोण ही, ही निवडणूक आहे तो मतदान घेणं की मी मतदान करणार की नाही करणार माझं एकच म्हणणं आहे बहुजन समाज पक्षाला चे जे सर्वे सर्व आणि प्रदेश अध्यक्ष ताजनेजी यांना माझे एकच म्हणणं आहे की जे मतदान करतात त्यांना मतदान करू द्या त्यांना तटस्थ ठेवू नका त्यांचा अधिकार हां तो त्यांचा अधिकार तो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करे की काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करेल तो कुठेही मतदान करे तो त्यांचा हक्क आहे हक्क बजावू द्या त्यांना त्यांचा हक्क बजावू द्या त्यांना बजाव मतदानापासून वंचित ठेवू नका जर ते मतदानापासून वंचित राहत असतील तर नागपूरचे निवडणूक अधिकारी आणि आमचे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्यावरही कारवाई करायला पाहिजे आणि ते जर समजा आपल्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवत असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते बरं लोकांना मतं मागावं त्यांना तो अधिकार नसायला पाहिजे का आम्हाला मतं द्या कारण तुम्हीच जेव्हा मतदान देणार नाही तर तुम्हाला मतं मागण्याचा काही अधिकार आहे नाही का यावर का मला या सांगा बरोबर बरोबर अगदी बरोबर बोललेत तुम्ही खौसे साहेब मी सांगतो जर आता दोन हजार बावीसमध्ये तुम्हाला सांगतो महानगरपालिकेची निवडणूक आहेत संपूर्ण महाराष्ट्रात बरोबर आहे तर यामध्ये कुठल्याही पक्षाच्या उमेदवार उभा असो आणि बहुजन समाज पक्षाचा उमेदवार हो। राहतोच मग हे जर मत समोर मतं मागायला जातील तर तुम्हाला का मतदान करावं आम्ही कशाला करावं जेव्हा तुम्ही आपल्या नगरसेवकाला सांगता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे सहा वर्षांनी येते आणि नेते सांगतात की तुम्ही मतदान करू नका त्यांना मतदानापासून वंचित ठेवता तर मग मतदानाने मतदारांनी तुमच्यावरती का हक्क बजवावा का मतदान करावं तुम्हाला हा माझा प्रश्न आहे म्हणून माझी एकच विनंती आहे बहुजन समाज पक्षाला बहुजन समाज पक्षांच्या नेत्यांना की तुमच्या नगरसेवकांनासुद्धा ते काँग्रेसला करो की भारतीय जनता पक्षाला करो ते किंवा अपक्षाला करो जे उमेदवार असतील त्यांना कुठल्याही उमेदवाराला ते, ते मतदान करू शकतात त्यांना त्यांच्या हक्क बजावू द्या त्यांना मतदानापासून वंचित ठेवू नका नक्कीच जो मतदानाचा अधिकार आणि आपल्याला हक्क दिलेला आहे त्यापासून मतदारांना वंचित ठेवू नका असंच आज या मुलाखतीमध्ये वरिष्ठ पत्रकार भीमराव लोणारे यांनी सांगितलेलं आहे आणि जे नगरसेवक विधान परिषदेच्या म्हणजे निवडणुकीत मतदान करणार होते त्या नगरसेवकांना जे बहार नेण्यात आलं त्यावर सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांनी गंभीरतेने विचार करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं या लोणार लोणारे यांनी सांगितलं तर हे होते माझ्यासोबत आय बी एम टी व्ही नाईनचे संपादक भीमरावजी लोणारे तर तुम्ही बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय बी एम टी व्ही नाईन डॉट इनवर भेट द्या धन्यवाद